नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, 50,000 पर प्रोत्साहन अनुदानाची जवळपास पहिली, दुसरी, तिसरी यादी सरकारकडून जाहीर झालेली आहे. आणि या यादीतील नावांनुसार, म्हणजेच पात्र शेतकऱ्यांची जी नावे आलेली आहेत त्यानुसार शेतकऱ्यांची KYC चालू आहे. आणि KYC कम्प्लीट झाल्यानंतर शेतकऱ्यांना 50,000 अनुदानाचा लाभ मिळत आहे. पण अजूनही काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आहेत की आम्ही पात्र असून देखील या यादीमध्ये आमचं नाव आलेलं नाही, किंवा आमची KYC झालेली आहे तरी आम्हाला पैसे आले नाहीत, आमचे पैसे कधी मिळतील, अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न मला कमेंटमध्ये मिळत आहेत. तर याच प्रश्नांना एक उत्तर म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे अशा प्रकारचे जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर नक्की या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तुमचे या प्रश्नांवरची उत्तरे मिळून जातील. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदानासंदर्भातले जे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत त्याची उत्तरे आता आपण पाहणार आहोत. पण ही उत्तरे पाहण्याआधी हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली आहे ती सर्वप्रथम त्या घोषणेची आपण एक व्हिडिओ क्लिप पाहूया. अध्यक्ष महोदय, ज्या लोकांचं कागदपत्र पूर्ण झाले त्यांचा पहिला त्यांना पूर्ण पैसे, म्हणजे त्या 6.5 लाखांना दिले आहेत, अजून 3 लाख लोकांचा आता या ठिकाणी पूर्ण होत आहे, त्यांनाही देतोय आम्ही, लगेच देऊ त्यांचा, म्हणजे पैसे आहे आमच्याकडे. नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे, कागदपत्रांची पूर्तता होत नाही. ती ज्यांची झाली असेल, मी तुम्हाला सांगतो, जानेवारी महिन्यापर्यंत ज्यांची झाली असेल त्यांना देऊन टाकू आणि त्याच्यानंतरही आम्ही बंद करणार नाही. जोपर्यंत यादीतले सगळे लोक कागदपत्राची पूर्तता करत नाही तोपर्यंत हे सुरू राहणार. आत्ताच पाहिलेल्या या व्हिडिओ क्लिप नुसार, म्हणजेच आपल्या मनामध्ये जो प्रश्न होता की KYC होऊन सुद्धा अजून पैसे मिळालेले नाही तर ते कधीपर्यंत मिळतील, तर ज्यांनी ज्यांनी KYC केलेली आहे त्यांना पैसे लवकरच मिळतील. आणि आत्ता पाहिलेल्या व्हिडिओ क्लिपनुसार ज्यांनी ज्यांची KYC कम्प्लीट केलेली आहे, डॉक्युमेंटची पूर्तता केलेली आहे, अशा सर्वांना त्यांचे पैसे जानेवारीमध्ये किंवा जानेवारीच्या एंडपर्यंत त्यांचे जो 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदानाचा लाभ आहे तो त्यांना मिळून जाईल. हे उत्तर होतं पहिल्या प्रश्नाचं. यानंतर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की ते नियमित कर्जफेड करत आहेत, योजनेमध्ये जी पात्रता सांगितली आहे त्या पात्रतेनुसार ते 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत, पण अजूनही त्यांची यादीमध्ये नावे आलेली नाहीत. तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? कागदपत्रांची पूर्तता होत नाही, ती ज्यांची झाली असेल, मी तुम्हाला सांगतो, जानेवारी महिन्यापर्यंत ज्यांची झाली असेल त्यांना देऊन टाकू आणि त्याच्यानंतरही आम्ही बंद करणार नाही. जोपर्यंत यादीतले सगळे लोक कागदपत्राची पूर्तता करत नाही तोपर्यंत हे सुरू राहणार. आत्ताच पाहिलेल्या व्हिडिओ क्लिपनुसार उपमुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केलेली आहे की राज्यातील जोपर्यंत शेवटच्या पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. म्हणजेच जर तुमचं लिस्टमध्ये नाव आलेलं नसेल अजून सुद्धा, तर बँकेमधून जसा जसा डेटा अपडेट होईल तशी तशी नावे लिस्टमध्ये ॲड होत जातील. फक्त जर लिस्टमध्ये नाव आलं तर तुम्हाला आपल्या कागदपत्रांची पूर्तता करायची, KYC कम्प्लीट करायची, आणि ते केल्यानंतर तुम्हाला लाभ मिळेल. तर अशा प्रकारचं हे उत्तर होतं दुसऱ्या प्रश्नावर की ज्यांची नावे अजूनपर्यंत लिस्टमध्ये आलेली नाहीत. उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे शेतकरी पात्र आहेत, जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेवटच्या पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू राहणार आहे व योजना चालू राहणार आहे. तर अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न होते, आपल्याला कमेंटद्वारे जे प्रश्न मिळाले होते, त्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर अजूनही तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.